निकते में आता। नीरज आप थाम ना, तो अलीस खूब बरा वाटला। अरे निक, मी आता येतच राहणार, पण आधी तू माझ्या म्हणण्याचा विचार कर। मी नक्की विचार करेन। टेक केअर ऑफ युअर सेल्फ, औषधं नीट वेळेवर घे। बाय ऋतु। बाय। काय गौरी, काय करत होतीस? ओ, माझ्या जाण्याची वाट बघत असशील, है ना? आता चालले मी, पण निखिलच्या आयुष्यातून केव्हा जाईल याची मात्र वाट बघू नकोस। निखिलचं फक्त माझ्यावर प्रेम आहे गौरी, तो माझा आहे, फक्त माझा। तुझ्या डोळ्या देखत त्याला मी माझ्यासोबत घेऊन जाते की नाही बघत। तुला जे करायचं ते करून घे। मला तुमच्यासारखं भडाभडा बोलता येत नाही, शहरातल्यासारखं वागता येत नाही, पण म्हणून कोणी माझ्या संसारावर डोळा ठेवला तर मी बी सहन करणार नाही। निखिल रावांबरोबर देवा बामणाच्या साक्षीने लगीन झालंय माझं, साता जन्माची साथ आहे आमची। त्यांना माझ्यापासून कोण येगळं करतंय ते मी बघतेच। मला बी माझ्या इठमाऊलीची आन आहे। सर मी एक सांगू का? मला वाटतं ही सरळ सरळ आत्महत्या आहे। का काय झालं? आपण आज एवढी मोठी कॉन्ट्रेस्ट घेतली नाहीत का मुंडे? नाही नाही, ते खरंय सर, पण अहो हे कॉलनी उभ्या करणं वेगळं आणि माइंड स्पेस सारखं एवढं मोठं हब उभं करणं वेगळं, आणि माइंड स्पेस सुद्धा एका रात्रीत उभं राहिलेलं नाही आहे सर। मुंडे, मला बिझनेस शिकवणं तुमचं काम नाही आहे। तुमचं काम आहे मी सांगितलेलं ऐकणं, माझ्या ऑर्डर्स फॉलो करणं, आणि तेवढंच काम करायचं। सॉरी सर, पण आपण जर का सगळा पैसा ह्या प्रोजेक्टमध्ये ओतला तर मग हातातली सगळी कामं सोडावी लागतील। मुंडे, तुम्हाला कोणी सांगितलं मी सगळा पैसा गुंतवणार आहे म्हणून? पैसा येईल, तुम्ही सर्वे करा, कुठल्या कंपन्यांना मंदीचा फटका बसला आहे, कुठल्या कंपन्या कॉस्ट कटिंगचा विचार करतायत याचा सर्वे करा, आणि मग बघा। ओके, ठीक आहे सर, आता तुम्ही म्हणताय तर मी करतो, पण निदान मला तरी या प्रोजेक्टमध्ये सध्या काहीही फायदा दिसत नाही। पण मुंडे, मला जो फायदा दिसतोय तो किती मोठा आहे याची कल्पना पण तुम्ही करू शकत नाही।
बरेच धंदे असे असतात ज्यात वरवर जरी नुकसान दिसत असलं तरी त्यात खूप मोठा फायदा दडलेला असतो. खूप मोठा फायदा. फ्रेश दिसतोस. हो जरा बरं वाटतंय. गौरी काळजी घेते ना खूप. तू लवकरच बरा होशील. निखिल नीरजा का आली होती? सहजच मला भेटायला आली होती. निखिल नीरजाचं सहज तुला भेटणं आता थांबायला हवं. मी तिला बोलवलं नाही. पण तू तिला अडवतही नाहीस. निखिल हे बघ, तू पूर्णपणे बरं झालेला नसताना मी हा विषय काढायला नको. पण परिस्थिती पूर्ण हाताबाहेर जायला नको म्हणून मी बोलतीय. तुझं बोलणं मला ना आवडणं शक्यच नाही. तुला खरंच वाटतंय की मी अपसेट होईन? मुळीच नाही, म्हणूनच तर बोलतीये ना. निखिल नीरजाला आत्ताच थांबवायला हवं आणि हे तूच करू शकतोस. निक तू मृगजळा मागे धावतोस. नीरजाला तुला विसरायला हवं निखिल, कारण हे जर तू आत्ता नाही केलंस ना तर फार उशीर होईल. नीरजा तुझ्यात जास्त गुंतत जाईल आणि तुलाही तिचं अट्रॅक्शन वाटू लागेल. आणि हे असं होणं कुणाच्याच हिताचं नाही, कारण तू आणि नीरजा आता एकत्र येणं अशक्य आहे. हो खरं. निखिल ज्या दिवशी तू गौरीशी लग्न केलंस त्या दिवशी तू नीरजाला भेटण्याचे सगळे मार्ग स्वतःहून बंद केलेस. ते तू स्वतःच्या मर्जीने केलेले असोत किंवा परिस्थितीमुळे, तुला हे ऍक्सेप्ट करणं जड जातंय ना. कधी गौरीचा विचार केलायस? तिने पण हे लग्न तिच्या मर्जीने कुठे केलंय? पण ऍडजस्टमेंट करतेच आहे ना ती. ती करू शकते मग तू का नाही निखिल? ऋतू मी मला निखिल मला एकच सांगायचंय, तू जर नीरजाला विसरला नाहीस ना तर तू तिघांचे आयुष्य उद्ध्वस्त करशील. तुझं नीरजाचं आणि गौरीचं बघ, विचार कर. मी नक्की विचार करे यावर. हे आत्ताच विचार कर असं नाही बोलले मी. सॉलिड टेन्शन आलेलं दिसतंय तुला. हे बघ रिलॅक्स, आराम कर, नाही तर मला टेन्शन येईल आता. हॅलो, गुड मॉर्निंग मिस्टर मोहिते. गुड मॉर्निंग, कोण बोलतंय? मी सुहास वैद्य बोलतोय. सुहास वैद्य? हा बोला. निखिलच्या ऍक्सिडेंट विषयी कळलं, खरंच खूप वाईट वाटलं मला. आहे कसा तो? हो आता बरा आहे. पण तुम्ही निखिलची चौकशी करायला फोन केलात की आणखीन काही कारण? अगदीच तसं नाही आहे, म्हणजे मला जरा बोलायचं होतं. हा बोला ना. मिस्टर मोहिते, माझ्याकडे एक जबरदस्त बिझनेस प्रपोजल आहे आणि तुमच्या मदतीशिवाय शक्य नाही आहे ते. माफ करा मिस्टर वैद्य, पण या आधीच्या आपल्या आठवणी काही फारशा चांगल्या नाही आहेत. म्हणजे नीरजाच्या बाबतीत जे झालं ते किंवा निखिलला जी जेल झाली त्या बाबतीत. मिस्टर मोहिते, मला तुमचं म्हणणं पटतंय, पण आपलं नातं जमू शकलं नाही म्हणून काय झालं? आपण बिझनेस ते एकत्र करू शकतो ना. पण मीच का?
कोणा परक्याकडे मदतीचा हात पसरण्यापेक्षा आपली परिचयातली व्यक्ती केव्हाही बरी नाही का मोहिते सर? शिवाय तुमच्या नावाला मार्केटमध्ये किंमत आहे हो. तुम्ही आणि मी एकत्र आलो ना तर मोहिते साहेब धमाक होईल, धमाका. अहो करोडोंचा फायदा होईल. मग केव्हा येऊ तुम्हाला भेटायला? ठीक आहे ठीक आहे, मला तुम्ही थोडा विचार करायला वेळ द्या, मला ठरवू दे, मग मी तुम्हाला कळवतो आपण कुठे आणि कधी भेटायचं. मी वाट बघतो तुमच्या फोनची. ओके ओके बाय. महाराष्ट्राची नंबर वन वाहिनी म्हणून मान मिळवलेल्या स्टार प्रवाह वाहिनीचे व्हिडिओज पाहण्यासाठी सबस्क्राईब करा स्टार प्रवाहच्या यूट्यूब चॅनलला.